नमस्कार मित्रांनो, मी आहे अजय चैत्य आणि आपण बघत आहात अजय चैत्य एजुटेक हा आमचा युट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपने केलेल्या काही महत्त्वाच्या बदलांविषयी माहिती घेणार आहोत। त्याच्यामधला पहिला जो बदल आहे व्हॉट्सअप व्हिडिओ स्टेटस मधला, त्याच्याविषयी अगोदरच व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्याच्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आमचा मागचा जो व्हिडिओ आहे तो बघू शकता। त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच किंवा या व्हिडिओचा शेवटला त्याची लिंक अवेलेबल करून देण्यात येईल। तर नवीन बदल आहे तो व्हॉट्सअप फॉरवर्ड मेसेज संदर्भातला। आपण अगोदर आपल्याला बहुतेक जणांना माहिती असेलच की व्हॉट्सअप मेसेजेस फॉरवर्ड करत असताना आपण एकापेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त 5 ग्रुप किंवा 5 व्यक्तींना एका वेळेस मेसेजेस फॉरवर्ड करू शकत होतो आणि एका वेळेस जास्त मेसेजेस फॉरवर्ड करता येत होते। पण यामुळे कोरोना व्हायरस सांगा किंवा इतर कोणत्याही संदर्भातले जे मेसेजेस आहेत, फेक मेसेजेस, खोटी माहिती पुरवणारे मेसेजेस जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पसरत होते। तर या गोष्टीवर आळा घालण्यासाठी म्हणून व्हॉट्सअपने यामध्ये बदल केलेला आहे आणि आता एका वेळेस फक्त एका व्यक्तीला किंवा एका ग्रुपवरच मेसेज शेअर करता येईल आणि तो सुद्धा एकच मेसेज। तर हा व्हॉट्सअपकडून खूप महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे आणि शासनाकडून आवाहन सुद्धा करण्यात येत आहे की जास्तीत जास्त प्रयत्न करा की कोणीही फेक मेसेजेस जे आहेत, खोटी माहिती आहे ती फॉरवर्ड करण्याच्या अगोदर विचार करा आणि चौकशी करा की ती माहिती खरी आहे की खोटी आहे, त्या संदर्भातली पूर्ण शहानिशा करून केल्याच्या नंतरच मेसेज फॉरवर्ड करा। आणि जर का फेक मेसेजेस, खोटे मेसेजेस ग्रुपवर शेअर करण्यात आले तर त्या ग्रुपचा जो ॲडमिन असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, सोबतच जो मेसेज फॉरवर्ड करत आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। तर हे होते काही चेंजेस व्हॉट्सअप संदर्भातले। तर कृपया कोणीही खोटे मेसेजेस फॉरवर्ड करू नका आणि सध्या लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे घरातच राहा। कोरोनाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे घरी राहून शासनाला सहकार्य करा आणि आपण सुद्धा सुरक्षित राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।